ईडीच्या भीतीनं काही जण भाजपसोबत जाऊन बसले. शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. देशमुख राऊत तुरुंगात गेले पण भाजपसोबत गेले नाहीत. पवारांकडून कौतुक. कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकरी संतप्त. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद राहणार. कांदा व्यापारी असोसिएशनचा निर्णय. तर शरद पवारांची केंद्रावर टीका. ब्राह्मणांबाबत केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम. मात्र ब्राह्मण समाजाचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण. तर ब्राह्मण समाजही आक्रमक. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पुरावे सादर करावे. चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. अयोध्येत भाजपचा दंगल घडवण्याचा कट असल्याचा वडेट्टीवारांनी केला होता दावा. आरोग्य विभागात नोकर भरती लवकरच सुरू होणार. जवळपास 12,000 पदांची जाहिरात. पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता. गणपतीत कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी. तर शिवसेनेकडून मुंबईतून मोफत एसटी सेवा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.